दिल्लीपेक्षा मुंबई आणि पुण्याची हवा गुणवत्ता खालावली. मुंबई नवी मुंबईतल्या हवेतली आर्द्रता 80%. आर्द्रता वाढल्यानं प्रदूषणाचं प्रमाण अधिक, मुंबईकरांच्या आरोग्याला धोका. डेंग्यू पाठोपाठ आता नागपूरमध्ये स्वाईन फ्लूचा धोका. नागपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू. 1 जानेवारीपासून आतापर्यंत 10 रुग्णांचा मृत्यू. धुळ्यामध्ये डेंग्यू सदृश आजाराचा थैमान. 13 वर्षीय बालकाचा डेंग्यू सदृश आजारानं मृत्यू. शिरपूर तालुक्यामध्ये डेंग्यू सदृश तापाचे अनेक रुग्ण. महिलेचं मंगळसूत्र चोरी करून पळ काढणाऱ्या चोराचा महिलेवर हल्ला. कल्याणच्या आंबिवली परिसरातील धक्कादायक घटना. महिलेची प्रकृती गंभीर. ठाण्यातील कळवा रुग्णालयात उपचार सुरू. रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल चोरणारे दोघे चोरटे अटकेत. कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई. पुण्यामधील येरवडा जेलमधील कैदी शुभम पास्ते याच्याकडे सापडले 25 ग्रॅम चरस. पोलिसांकडून तपास सुरू. L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर. या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ. गुंतवणूकदारांसाठी 17 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर. सरकार हुडकोतील ऑफर फॉर सेल पद्धतीनं कंपनीतील 60% हिस्सेदारी विकणार. चीनला अमेरिकेमधून होणाऱ्या प्रगत AI चिप्सच्या निर्यातीत अमेरिकेकडून कपात. यामध्ये एनव्हिडिया H800 आणि A800 सारख्या चिप्सचा समावेश. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर व्हिएतनाम दौऱ्यावरती भारतीय समुदायाला केलं संबोधित. दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या राजदूतांनी राज्यपाल रमेश बैस यांची घेतली भेट. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर. राष्ट्रपती बिहारमध्ये अनेक कार्यक्रमात होणार सहभागी. गॅस वितरण कंपनी IRM एनर्जीचा 545 कोटी रुपयांचा IPO आजपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला. IPO साठी 480 ते 505 रुपये किंमत बँड निश्चित. टाटा रियालिटीच्या IT रिसर्जन्स कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील नव्या IT धोरणावर चर्चा. 35 लाख नोकऱ्यांचं 95,000 कोटींची गुंतवणूक येण्याचा अंदाज. मारुती देणार सुझुकीला 1.5 अब्ज डॉलर मूल्याचे समभाग. गुजरातमधील उत्पादन प्रकल्प खरेदी करण्यासाठी व्यवहार. मारुतीकडून पहिल्यांदाच गुजरातमधील प्रकल्पाचं मूल्य जाहीर. तमिळनाडूमध्ये फटाक्यांच्या 2 कंपन्यांमध्ये आगीनंतर स्फोट. 13 जणांचा मृत्यू. तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. Stalin यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 3 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा. देशातील सर्वात मोठ्या ग्राहकोपयोगी वस्तू पुरवणाऱ्या डाबर कंपनीला GST कडून नोटीस. GST प्राधिकरणानं कंपनीला 321 कोटी रुपयांची नोटीस पाठवल्याचं समोर. कंपनी संबंधित प्राधिकरणाकडे गुणवत्तेच्या आधारावर आव्हान देणार. कंपनीची शेअर बाजारात माहिती. सालार चित्रपटामधील अभिनेता पृथ्वीराज सुकुमारांचा फर्स्ट लुक रिलीज. चित्रपट 22 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.